टोल विधानसभा क्षेत्रातली काय नेमकी स्थिती आहे, किती जागांवर आपल्या गटाला विजय प्राप्त करता आला? काटोलमध्ये जवळजवळ 83 ग्रामपंचायत होत्या, 83 ग्रामपंचायत होत्या, त्यापैकी जे निकाल आतापर्यंत आलेले आहेत त्यामध्ये 58 ग्रामपंचायतचे निकाल आले, 58 44 ग्रामपंचायतवर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे पवारसाहेबांचा, 58 44 जागेवर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्यानिमित्तानं निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा धुवा त्यानिमित्तानं काटोल मतदारसंघामध्ये उडालेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये काही एक मनसेचा आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, असे सुद्धा तिथे निवडून आलेले आहेत. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये 365 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या. या 365 60% जे निकाल आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 60% आलेले आहेत, आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकी त्यांचे मित्रपक्ष यांचे 40% उमेदवार त्यांनी निवडून आलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं की इतके मोठे मोठे नेते, महाराष्ट्रातले सर्व मोठे मोठे भारतीय जनता पार्टीचे नेते नागपूरमध्ये राहतात, पण नागपूर जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य निवडून आलेले आहेत. आणि आपल्याला माहित आहे की एक ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली होती नागपूर जिल्ह्यामध्ये, आणि त्यामध्ये अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कातलाबुडी नावाची ग्रामपंचायत जी होती त्या ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 च्या 8 महिला बिनविरोध गावातील लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. म्हणजे सरपंच आणि 7 महिला, 8 च्या 8 ह्या महिला आहेत. मला वाटते महाराष्ट्रातील ही पहिली ग्रामपंचायत असेल की ती बिनविरोध तर आलीच, पण बिनविरोध येताना गावातील लोकांनी एकत्र बसून सर्वच्या सर्व महिलांच्या खांद्यावर गावाच्या विकासाची जबाबदारी दिली. ती मजा ग्राम पंचायत म्हणजे कातलाबुडी ती काटोल मतदारसंघात माझ्या मतदारसंघात आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 च्या 8 महिला त्या ठिकाणी पदाधिकारी झाल्या आहेत, आणि गावाच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. त्याचबरोबर जे बिनविरोध सदस्य जे निवडून आलेत त्यामध्ये 68 55 राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते काटोल तालुक्यात, आणि नरखेड तालुक्यात 34 37 राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते. त्याच्यामुळे काटोल तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 85% ग्रामपंचायतचे सरपंच हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. माझी यादी तुम्हाला वाचून दाखवू शकतो, मी यादी आहे माझ्याकडे. त्यांना फक्त गावाचे नाव विचारा, गावाचे नावही त्यांना माहीत आहे की नाही माहीत नाही, मी गावाचे नाव तुम्हाला वाचून दाखवतो, ते कन्फर्म करा. फोटो बोलत आहे 100% तुम्हाला धक्का दिला असंही त्यांचं म्हणणं. माझी त्यांना विनंती राहील की कोणत्या गावाचे सरपंच आले त्यांनी गावाचं नाव आणि त्या सरपंचाचं नाव त्यांनी वाचून दाखवावं, नाहीतर मी वाचून दाखवतो तुम्हाला गावाचं नाव आणि सरपंचाचं नाव मी वाचून दाखवतो. अजित पवार गटाचे एक आहे ते खरसोली गावामधून नरेश अडसळे, तिथे त्यांचे ते प्रमुख आहेत अजित पवार गटाचे. तिथे आमच्या मतदारसंघामध्ये एक मनसेची आलेली आहे, एक शिवसेना आली, एक मनसे आलेली आहे, एक अजित पवार गटाचे आलेले आहेत, आणि काँग्रेसचे काही आलेले आहेत, बीजेपीचे काही आलेले आहेत, पण 85% ग्रामपंचायत ह्या आमच्या आहेत. आणि त्याचबरोबर ही यादी आहे माझ्याकडे, म्हणजे राष्ट्रवादीचे कोणते आलेत त्या लोकांनी दावा केला, त्यांना विचारा की वाघोडा कोणाची आली, सपकुन कोणाची आली, खानगाव कोणाची आली, नांदोरा कोणाची आली, पंचधार कोणाची आली, पार्टी गोतमारे कोणाची आली, बाजारगाव कोणाची आली, डोंगरगाव कोणाची आली, धोटीवाडा कोणाची आली, मोगाव मोदी धोत्रा कोणाची आली, गोंदी गायमुख कोणाची आली, बांदोरचंद्र कोणाची आली, रोहना कोणाची आली, यादी आहे पूर्ण माझ्याकडे. त्याच्यामुळे जो कोणी काटोल मतदारसंघामध्ये तो दावा करतायत तो अतिशय खोटा आहे. त्यांच्या बोटावर मोजक्या, भारतीय जनता पार्टीच्या बोटावर मोजण्या इतक्या जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे नेते, महाराष्ट्रातले सर्व नेते या ठिकाणी राहतात, त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे.
आशिष देशमुख यांनी टीका केलेली आहे की काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये अनिल देशमुखला जनता कंटाळलेली आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होईल. ठीक आहे ना, ग्रामपंचायतमध्ये चित्र दिसलेलं आहे, ग्रामपंचायतमध्ये चित्र दिसलेलं आहे, ग्रामपंचायतमध्ये चित्र दिसलेलं आहे. काय झालं तर 85% ग्रामपंचायत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आलेलं आहे. आता विरोधक म्हणून तर बोलावंच लागतं. आता विरोधक बोलणार नाही, विरोधक बनणार आहे का अनिल देशमुख निवडून येणार नाही म्हणून? विरोधक म्हणून त्यांना आपली बाजू मांडावंच लागते. पण वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय तर 85% काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या जागा या जिल्ह्यात निवडून आले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. हिंगण्यामध्ये काय चित्र आहे राष्ट्रवादीला? हिंगण्याचं आता बाकी ठिकाणचं हळूहळू चित्र येत आहे, पण मी टेंटेटिव्ह फिगर तुम्हाला सांगितलं. नागपूर जिल्ह्यामध्ये 60% ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, महाविकास आघाडीच्या 60% आणि भारतीय जनता पार्टी त्यांची, बाकी मग शिवसेनाचा तो कोणता गट, त्यांचा ठाकरे गट असो की अजितदादा गट असो, यांच्या सर्व मिळून 40%. 275 सीट सामील जिंकू असे ते दावे करतात. दावे तर ते आता 48 खासदार आम्ही जिंकू म्हणतात, त्यांचे दावे करायला काय जातो? आता महिन्याभराच्या आतमध्ये निवडणुका आहेत, मध्य प्रदेशची निवडणूक आहे, छत्तीसगडची निवडणूक आहे, राजस्थान आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 डिसेंबरला चित्र दिसेल काय आहे. तर जब आप लोग जीते हैं तो फिर ऐसे में बीजेपी क्यों जश्न मना रही है, क्या वजह मानी जाएंगी? अरे उसको तो थोड़ा नाटक नौटंकी तो करना पड़ेगा ना उनकी थोड़ी. उनको एक ही पूछो कि उनके गांव के कौनती कौनती ग्राम पंचायत है, उनकी नाम बताओ बोलना, उनको ये ग्राम पंचायत उनकी यादी तो मंगो, लिस्ट मंगाओ उनसे, तब आपको मालूम पड़ेगा कि किस कौनते पार्टी की कितनी ग्राम पंचायत है. बाबन कुले ने कहा है कि ये चुनाव भी जो लड़ा है वो प्रधानमंत्री के मोदी के चेहरे पर ही लड़ा है, उनकी योजना लाई है, जिस वजह से बड़ी जीत हासिल हुई है. बड़ी जीत कोई हासिल नहीं हुई. भारतीय जनता पार्टी को नागपुर जिले में सिर्फ 40% भारतीय जनता पार्टी के सरपंच चुन के आए, 60% सरपंच जो नागपुर जिले में कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना के चुन के आए. बड़े बड़े नेता नागपुर में रहते हैं. बावनकुले साहब को बोलो कि आप पार्टी के अध्यक्ष हैं, आप जरा जोर से काम करने की जरूरत है. आगे विधानसभा चुनाव है, लोकसभा चुनाव है, वहाँ आपको नतीजे देना है. फिर बातें करने से कुछ होगा नहीं, काम भी उनको करना पड़ेगा. पवन कुंज ने यह भी कहा है कि महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी की जो 1800 ग्राम पंचायत थी उसमें से 1000 से ज्यादा ग्राम पंचायत जो है, जो आज नतीजे आए वो बीजेपी के पास आई है. बाहर से भी जो फिगर्स आ रहे हैं उसमें महाराष्ट्र में भी महाविकास आघाड़ी जो है, कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना, इनके ज़्यादा से ज़्यादा सरपंच चुन के आए, ऐसे जो फिगर्स अभी सामने आ रही है, जो जानकारी जो मिल रही है उसमें महाविकास आघाड़ी के भारतीय जनता पार्टी से ज़्यादा सरपंच चुन के आए. बारामती म्हटलं की शरद पवारचं समीकरण होतं, पण आता चित्र वेगळं आहे. अजित पवार गटाने जोरदार उसंडी मारली बारामती. तुम्ही आता लोकसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहा तुम्हाला काय चित्र दिसतं. जेव्हा माननीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचा दौरा करतील, जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करतील, काँग्रेसतर्फे त्यांचे नेते महाराष्ट्राचा दौरा करतील, तेव्हा तुम्हाला चित्र माहीत पडेल की महाराष्ट्रामध्ये येत्या येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि येत्या येणाऱ्या विधानसभेमध्ये काय चित्र दिसतं. लोक तर वाट पाहत आहेत की केव्हा निवडणुका लागतात, कारण की शेतकरी जो आहे तो या सरकारला कंटाळलेला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण सरकार राबवते आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, धानाला भाव नाही, तिकडे तुमचा संत्रा मोसंबी आहे त्याला भाव नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, जे युवक आहे त्यांच्या हाताला काम नाही, मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रात येणार होते, मोठे मोठे उद्योग जे विदर्भात येणार होते ते बाहेर गेले, गुजरातला गेले. या सर्व गोष्टी महाराष्ट्राची जनता पाहत आहे आणि सध्याचं जे सरकार आहे यांचं वर्ष 1.5 वर्षामध्ये फक्त फोडाफोडीचं राजकारण या भारतीय जनता पार्टीने केलं, त्याच्यामुळे केव्हा लोकसभाच्या निवडणुका लागतात आणि केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतात याची महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे. धन्यवाद.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. काटोल विधानसभा क्षेत्रातली काय नेमकी स्थिती आहे, किती जागांवर आपल्या गटाला विजय प्राप्त करता आला? काटोलमध्ये जवळजवळ 83 ग्रामपंचायत होत्या, 82-83 ग्रामपंचायत होत्या. त्यापैकी जे निकाल आतापर्यंत आलेले आहेत त्यामध्ये 58 ग्रामपंचायतचे निकाल आले. 58 44 ग्रामपंचायतवर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे पवारसाहेबांचा 58 44 जागेवर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या निमित्तानं निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा धुवा त्या निमित्तानं काटोल मतदारसंघामध्ये उडालेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये काही एक मनसेचं आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, असे सुद्धा तिथे निवडून आलेले आहेत. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये 365 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या. या 365 60% जे निकाल आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 60% आलेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकी त्यांचे मित्रपक्ष यांचे 40% उमेदवार त्या निमित्तानं निवडून आलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं की इतके मोठे मोठे नेते, महाराष्ट्रातले सर्व मोठे मोठे भारतीय जनता पार्टीचे नेते नागपूरमध्ये राहतात. पण नागपूर जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य निवडून आलेले आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की एक ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली होती नागपूर जिल्ह्यामध्ये. आणि त्यामध्ये अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कातलाबुडी नावाची ग्रामपंचायत जी होती त्या ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 महिला बिनविरोध गावातील लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. म्हणजे सरपंच आणि 7 महिला, 8 ह्या महिला आहेत. मला वाटते महाराष्ट्रातील ही पहिली ग्रामपंचायत असेल की ती बिनविरोध तर आलीच, पण बिनविरोध येताना गावातील लोकांनी एकत्र बसून सर्वच्या सर्व महिलांच्या खांद्यावर गावाच्या विकासाची जबाबदारी दिली. ती माझा ग्राम पंचायत म्हणजे कातलाबुडी, ती काटोल मतदारसंघात माझ्या मतदारसंघात आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 महिला त्या ठिकाणी पदाधिकारी झाल्या आहेत आणि गावाच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. त्याचबरोबर जे बिनविरोध सदस्य जे निवडून आले त्यामध्ये 68 55 राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते. काटोल तालुक्यात आणि नरखेड तालुक्यात 34 37 राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आले होते. त्याच्यामुळे काटोल तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जो 85% ग्रामपंचायतचे सरपंच हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. माझी यादी तुम्हाला वाचून दाखवू शकतो, मी यादी आहे माझ्याकडे. त्यांना फक्त गावाचे नाव विचारा, गावाचे नावही त्यांना माहीत आहे की नाही माहीत नाही. मी गावाचे नाव तुम्हाला वाचून दाखवतो, ते कन्फर्म करा. फोटो बोलत आहे 100% तुम्हाला धक्का दिला असंही त्यांचं म्हणणं. माझी त्यांना विनंती राहील की कोणत्या गावाचे सरपंच आले त्यांनी गावाचं नाव आणि त्या सरपंचाचं नाव त्यांनी वाचून दाखवावं, नाही तर मी वाचून दाखवतो तुम्हाला गावाचं नाव आणि सरपंचाचं नाव मी वाचून दाखवतो. अजित पवार गटाचे खरसोली गावामधून नरेश अडसळे, तिथे प्रमुख आहेत अजित पवार गटाचे. तिथे आमच्या मतदारसंघामध्ये एक मनसेची आलेली आहे, एक शिवसेना आली, एक मनसे आलेली आहे, एक अजित पवार गटाचे आलेले आहेत आणि काँग्रेसचे काही आलेले आहेत, बीजेपीचे काही आलेले आहेत. पण 85% ग्रामपंचायत ह्या आमच्या आहेत. आणि त्याचबरोबर ही यादी आहे माझ्याकडे, म्हणजे राष्ट्रवादीचे कोणते आलेत त्या लोकांनी दावा केला त्यांना विचारा की वाघोडा कोणाची आली, सपकुंड कोणाची आली, खानगाव कोणाची आली, नांदोरा कोणाची आली, पंचधार कोणाची आली, पार्टी गोतमारी कोणाची आली, बाजारगाव कोणाची आली, डोंगरगाव कोणाची आली, धोटीवाडा कोणाची आली, मोगाव मोदी धोत्रा कोणाची आली, गोंदी गायमुख कोणाची आली, बांदोरचंद्र कोणाची आली, रोहना कोणाची आली, यादी आहे पूर्ण माझ्याकडे. त्याच्यामुळे जो कोणी काटोल मतदारसंघामध्ये तो दावा करतायत तो अतिशय खोटा आहे. त्यांच्या बोटावर मोजक्या, भारतीय जनता पार्टीच्या बोटावर मोजण्या इतक्या जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे नेते, महाराष्ट्रातले सर्व नेते या ठिकाणी राहतात, त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे.
आशिष देशमुख यांनी टीका केलेली आहे की काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये अनिल देशमुखला जनता कंटाळलेली आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होईल. त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये चित्र दिसलेलं आहे, ग्रामपंचायतमध्ये चित्र दिसलेलं आहे, ग्रामपंचायतमध्ये चित्र दिसलेलं आहे. काय झालं तर 85% ग्रामपंचायत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आलेलं आहे. आता विरोधक म्हणून तर बोलावंच लागतं. आता विरोधक बोलणार नाही, विरोधक बनणार आहे का अनिल देशमुख निवडून येणार नाही म्हणून? विरोधक म्हणून त्यांना आपली बाजू पण मांडावंच लागते. पण वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय तर 85% काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या जागा या जिल्ह्यातून निवडून आले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. हिंगण्यामध्ये काय चित्र आहे राष्ट्रवादीला? हिंगण्याचं आता बाकी ठिकाणचं हळूहळू चित्र येत आहे, पण मी टेंटेटिव्ह फिगर तुम्हाला सांगितलं. नागपूर जिल्ह्यामध्ये 60% ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना, महाविकास आघाडीच्या 60% आणि भारतीय जनता पार्टी त्यांचे बाकी, मग शिवसेनाचा तो कोणता गट, त्यांचा ठाकरे गट असो की अजितदादा गट असो, यांच्या सर्व मिळून 40%. 275 सीट आम्ही जिंकू असे ते दावे करतात. दावे तर ते आता 48 खासदार आम्ही जिंकू म्हणतात, त्यांचे दावे करायला काय जाते. आता महिन्याभराच्या आतमध्ये निवडणूक आहेत, मध्य प्रदेशची निवडणूक आहे, छत्तीसगडची निवडणूक आहे, राजस्थान आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 डिसेंबरला चित्र दिसेल काय येतं. जब आप लोग जीते हैं तो फिर ऐसे में बीजेपी क्यों जश्न मना रही है, क्या वजह मानी जाएंगी? अरे उनको तो थोड़ा नाटक नौटंकी तो करना पड़ेगा ना उनकी थोड़ी. उनको एक ही पूछो कि उनके गांव के कौनती कौनती ग्राम पंचायत है, उनकी नाम बताओ बोलना उनको, ये ग्राम पंचायत उनकी यादी तो मंगो, लिस्ट मंगाओ उनसे, तब आपको मालूम पड़ेगा कि किस कौनते पार्टी की कितनी ग्राम पंचायत है. बाबन कुले ने कहा है कि ये चुनाव भी जो लड़ा है वो प्रधानमंत्री के मोदी के चेहरे पर ही लड़ा है, उनकी योजना लाई है, जिस वजह से बड़ी जीत हासिल हुई है. बड़ी जीत कोई हासिल नहीं हुई. भारतीय जनता पार्टी को नागपुर जिले में सिर्फ 40% भारतीय जनता पार्टी के सरपंच चुन के आए, 60% सरपंच जो नागपुर जिले में कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना चुन के आए. बड़े बड़े नेता नागपुर में रहते हैं. बावनकुले साहब को बोलो कि आप पार्टी के अध्यक्ष हैं, आप जरा जोर से काम करने की जरूरत है. आगे विधानसभा चुनाव है, लोकसभा चुनाव है, वहाँ आपको नतीजे देना है. फिर बातें करने से कुछ होगा नहीं, काम भी उनको करना पड़ेगा. पवनकुंज ने यह भी कहा है कि महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी की जो 1800 ग्राम पंचायत थी उसमें से 1000 से ज्यादा ग्राम पंचायत जो है जो आज नतीजे आए वो बीजेपी के पास आई है. बाहर से भी जो फिगर्स आ रहे हैं उसमें महाराष्ट्र में भी महाविकास आघाड़ी जो है कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना, इनके ज़्यादा से ज़्यादा सरपंच चुन के आए, ऐसे जो फिगर्स अभी सामने आ रही है, जो जानकारी जो मिल रही है उसमें महाविकास आघाड़ी के भारतीय जनता पार्टी से ज़्यादा सरपंच चुन के आए. बारामती म्हटलं की शरद पवारचं समीकरण होतं, पण आता चित्र वेगळं, अजित पवार गटाने जोरदार उसंडी मारली आहे बारामती. तुम्ही आता लोकसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहा तुम्हाला काय चित्र दिसतं. जेव्हा माननीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचा दौरा करतील, जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करतील, काँग्रेसतर्फे त्यांचे नेते महाराष्ट्राचा दौरा करतील, तेव्हा तुम्हाला चित्र माहीत पडेल की महाराष्ट्रामध्ये येत्या येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि येत्या येणाऱ्या विधानसभेमध्ये काय चित्र दिसतं. लोक तर वाट पाहत आहेत की केव्हा निवडणुका लागतात, कारण की शेतकरी जो आहे तो या सरकारला कंटाळलेला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण सरकार राबवते आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, धानाला भाव नाही, तिकडे तुमचा संत्रा मोसंबी आहे त्याला भाव नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, जे युवक आहे त्यांच्या हाताला काम नाही, मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रात येणार होते, मोठे मोठे उद्योग जे विदर्भात येणार होते ते बाहेर गेले, गुजरातला गेले. या सर्व गोष्टी महाराष्ट्राची जनता पाहत आहे. आणि सध्याचं जे सरकार आहे यांचं वर्ष 1.5 वर्षामध्ये फक्त फोडाफोडीचं राजकारण या भारतीय जनता पार्टीने केलं, त्याच्यामुळे केव्हा लोकसभाच्या निवडणुका केव्हा लोकसभेच्या निवडणुका लागतात आणि केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतात याची महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे. धन्यवाद.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. काटोल विधानसभा क्षेत्रातली काय नेमकी स्थिती आहे, किती जागांवर आपल्या गटाला विजय प्राप्त करता आला? काटोलमध्ये जवळजवळ 83 ग्रामपंचायत होत्या, 83 ग्रामपंचायत होत्या. त्यापैकी जे निकाल आतापर्यंत आलेले आहेत त्यामध्ये 58 ग्रामपंचायतचे निकाल आले. 58 44 ग्रामपंचायतवर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे पवारसाहेबांचा, 58 44 जागेवर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या निमित्तानं निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा धुवा त्यानिमित्तानं काटोल मतदारसंघामध्ये उडालेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये काही एक मनसेचा आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, असे सुद्धा तिथे निवडून आलेले आहेत. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये 365 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या. त्या 365 60% जे निकाल आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 60% आलेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकी त्यांचे मित्रपक्ष यांचे 40% उमेदवार त्या निमित्तानं निवडून आलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं की इतके मोठे मोठे नेते, महाराष्ट्रातले सर्व मोठे मोठे भारतीय जनता पार्टीचे नेते नागपूरमध्ये राहतात. पण नागपूर जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य निवडून आलेले आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की एक ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली होती नागपूर जिल्ह्यामध्ये. आणि त्यामध्ये अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कातलाबुडी नावाची ग्रामपंचायत जी होती त्या ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 च्या 8 महिला बिनविरोध गावातील लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. म्हणजे सरपंच आणि 7 महिला, 8 च्या 8 ह्या महिला आहेत. मला वाटते महाराष्ट्रातील ही पहिली ग्रामपंचायत असेल की ती बिनविरोध तर आलीच, पण बिनविरोध येताना गावातील लोकांनी एकत्र बसून सर्वच्या सर्व महिलांच्या खांद्यावर गावाच्या विकासाची जबाबदारी दिली. ती मजा ग्रामपंचायत म्हणजे कातलाबुडी, ती काटोल मतदारसंघात माझ्या मतदारसंघात आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 च्या 8 महिला त्या ठिकाणी पदाधिकारी झाले आहेत आणि गावाच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. त्याचबरोबर जे बिनविरोध सदस्य जे निवडून आले त्यामध्ये 68 55 राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते काटोल तालुक्यात, आणि नरखेड तालुक्यात 34 37 राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते. त्याच्यामुळे काटोल तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जो होतो 85% ग्रामपंचायतचे सरपंच हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. माझी यादी तुम्हाला वाचून दाखवू शकतो, मी यादी आहे माझ्याकडे. त्यांना फक्त गावाचे नाव विचारा, गावाचे नावही त्यांना माहीत आहे की नाही माहीत नाही. मी गावाचे नाव तुम्हाला वाचून दाखवतो, ते कन्फर्म करा. फोटो बोलत आहे 100% तुम्हाला धक्का दिला असंही त्यांचं म्हणणं. माझी त्यांना विनंती राहील की कोणत्या गावाचे सरपंच आले त्यांनी गावाचं नाव आणि त्या सरपंचाचं नाव त्यांनी वाचून दाखवावं, नाही तर मी वाचून दाखवतो तुम्हाला गावाचं नाव आणि सरपंचाचं नाव मी वाचून दाखवतो. अजित पवार गटाचे एक आहे ते खरसोली गावामधून, नरेश अडसळे तिथे त्यांचे ते प्रमुख आहेत अजित पवार गटाचे. तिथे आमच्या मतदारसंघामध्ये एक मनसेची आलेली आहे, एक शिवसेना आली, एक मनसे आलेली आहे, एक अजित पवार गटाचे आलेले आहेत आणि काँग्रेसचे काही आलेले आहेत, बीजेपीचे काही आलेले आहेत. पण 85% ग्रामपंचायत ह्या आमच्या आहेत. आणि त्याचबरोबर ही यादी आहे माझ्याकडे, म्हणजे राष्ट्रवादीचे कोणते आलेत त्या लोकांनी दावा केला त्यांना विचारा की वाघोडा कोणाची आली, सपकुन कोणाची आली, खानगाव कोणाची आली, नांदोरा कोणाची आली, पंचधार कोणाची आली, पार्टी गोतमारे कोणाची आली, बाजारगाव कोणाची आली, डोंगरगाव कोणाची आली, धोटीवाडा कोणाची आली, मोगाव मोदी धोत्रा कोणाची आली, गोंदी गायमुख कोणाची आली, बानोरचंद्र कोणाची आली, रोहना कोणाची आली, यादी आहे पूर्ण माझ्याकडे. त्याच्यामुळे जो कोणी काटोल मतदारसंघामध्ये तो दावा करतायत तो अतिशय खोटा आहे. त्यांच्या बोटावर मोजक्या, भारतीय जनता पार्टीच्या बोटावर मोजण्या इतक्या जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे नेते, महाराष्ट्रातले सर्व नेते या ठिकाणी राहतात, त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे.
आशिष देशमुख यांनी टीका केलेली आहे की काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये अनिल देशमुखला जनता कंटाळलेली आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होतो. ग्रामपंचायतमध्ये चित्र दिसलेलं आहे, ग्रामपंचायतमध्ये चित्र दिसलेलं आहे, ग्रामपंचायतमध्ये चित्र दिसलेलं आहे. काय झालं तर 85% ग्रामपंचायत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आलेल्या आहेत. आता विरोधक म्हणून तर बोलावंच लागतं. आता विरोधक बोलणार नाही, विरोधक बनणार आहे का अनिल देशमुख निवडून येणार नाही म्हणून? विरोधक म्हणून त्यांना आपली बाजू पण मांडावंच लागते. पण वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो मी काय तर 85% काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या जागा या जिल्ह्यात निवडून आले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. हिंगण्यामध्ये काय चित्र आहे राष्ट्रवादीला? हिंगण्याचं आता बाकी ठिकाणचं हळूहळू चित्र येत आहे, पण मी टेंटेटिव्ह फिगर तुम्हाला सांगितलं. नागपूर जिल्ह्यामध्ये 60% ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना, महाविकास आघाडीच्या 60% आणि भारतीय जनता पार्टी त्यांची, बाकी मग शिवसेनाचा तो कोणता गट, त्यांचा ठाकरे गट असो की अजितदादा गट असो, यांच्या सर्व मिळून 40%. 275 सीट्स आम्ही जिंकू असे ते दावे करतात. दावे तर ते आता 48 खासदार आम्ही जिंकू म्हणतात, त्यांचे दावे करायला काय जातो? आता महिन्याभराच्या आतमध्ये निवडणुका आहेत, मध्य प्रदेशची निवडणूक आहे, छत्तीसगडची निवडणूक आहे, राजस्थान आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 डिसेंबरला चित्र दिसेल काय आहे तर. जब आप लोग जीते हैं तो फिर ऐसे में बीजेपी क्यों जश्न मना रही है, क्या वजह मानी जाएंगी? अरे उनको तो थोड़ा नाटक नौटंकी तो करना पड़ेगा ना उनकी थोड़ी. उनको एक ही पूछो कि उनके गांव के कौनती कौनती ग्राम पंचायत है, उनकी नाम बताओ बोलना उनको, ये ग्राम पंचायत उनकी यादी तो मंगो, लिस्ट मंगाओ उनसे, तब आपको मालूम पड़ेगा कि किस कौनते पार्टी की कितनी ग्राम पंचायत है. बाबन कुले ने कहा है कि ये चुनाव भी जो लड़ा है वो प्रधानमंत्री के मोदी के चेहरे पर ही लड़ा है, उनकी योजना लाई है, जिस वजह से बड़ी जीत हासिल हुई है. बड़ी जीत कोई हासिल नहीं हुई. भारतीय जनता पार्टी को नागपुर जिले में सिर्फ 40% भारतीय जनता पार्टी के सरपंच चुन के आए, 60% सरपंच जो नागपुर जिले में कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना के चुन के आए. बड़े बड़े नेता नागपुर में रहते हैं. बावनकुले साहब को बोलो कि आप पार्टी के अध्यक्ष हैं, आप जरा जोर से काम करने की जरूरत है. आगे विधानसभा चुनाव है, लोकसभा चुनाव है, वहाँ आपको नतीजे देना है. सिर्फ बातें करने से कुछ होगा नहीं, काम भी उनको करना पड़ेगा. पवन कुछ ने यह भी कहा है कि महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी की जो 1800 ग्राम पंचायत थी उसमें से 1000 से ज्यादा ग्राम पंचायत जो है जो आज नतीजे आए वो बीजेपी के पास आई है. बाहर से भी जो फिगर्स आ रहे हैं उसमें महाराष्ट्र में भी महाविकास आघाड़ी जो है कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना, इनके ज़्यादा से ज़्यादा सरपंच चुन के आए, ऐसे जो फिगर्स अभी सामने आ रही है, जो जानकारी जो मिल रही है उसमें महाविकास आघाड़ी के भारतीय जनता पार्टी से ज़्यादा सरपंच चुन के आए. बारामती म्हटलं की शरद पवारचं समीकरण होतं, पण आता चित्र वेगळं आहे. अजित पवार गटाने जोरदार उसंडी मारली बारामती. तुम्ही आता लोकसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहा तुम्हाला काय चित्र दिसतं. जेव्हा माननीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचा दौरा करतील, जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करतील, काँग्रेसतर्फे त्यांचे नेते महाराष्ट्राचा दौरा करतील, तेव्हा तुम्हाला चित्र माहीत पडेल की महाराष्ट्रामध्ये येत्या येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि येत्या येणाऱ्या विधानसभेमध्ये काय चित्र दिसतं. लोक तर वाट पाहत आहेत की केव्हा निवडणुका लागतात, कारण की शेतकरी जो आहे तो या सरकारला कंटाळलेला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण सरकार राबवते आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, धानाला भाव नाही, तिकडे तुमचा संत्रा मोसंबी आहे त्याला भाव नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, जे युवक आहे त्यांच्या हाताला काम नाही, मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रात येणार होते, मोठे मोठे उद्योग जे विदर्भात येणार होते ते बाहेर गेले, गुजरातला गेले. या सर्व गोष्टी महाराष्ट्राची जनता पाहत आहे आणि सध्याचं जे सरकार आहे यांचं वर्ष 1.5 वर्षामध्ये फक्त फोडाफोडीचं राजकारण या भारतीय जनता पार्टीने केलं, त्याच्यामुळे केव्हा लोकसभाच्या निवडणुका लागतात आणि केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतात याची महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे. धन्यवाद.
जे रोल।